मी स्वाती पाटील व्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपसना दिवाळी चालू झालेली आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज शंकरपाळी मी कसं करते झटपट तेच तुम्हाला पण दाखवणार आहे आणि करंजा तर ऑलरेडी बनवल्यात आम्ही चालू आहे माझी सिस्टर बनवते मी तुम्हाला दाखवणार आहे आता आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे धनतरेस तर धनतरेसच्या पण खूप शुभेच्छा तर हॅपी दिवाळी सर्वांना तर चला आता सुरुवात करूया हे बघा करंजा चालू आहेत आता सुप्रिया तळती झालं आणि करंजाची रेसिपी मी नाही दाखवली तुम्हाला तर शंकरपाळ्या बनवायला सुरुवात केली मी इथे आता मी इथे 1 किलो मैदा घेतलाय दूध आणि पिठी साखरेचं पाणी करून घेतलंय इथं थोडस दूध गरम होतं तेव्हा त्याच्यात 1 वाटी मी पिठी साखर टाकली आणि हे तूप घेतलंय मी गरम करून आता मी हे तूप अगोदर ह्याच्यामध्ये टाकणार आहे मैद्यामध्ये मोहन असतं ना ते आणि हे बघा हे करंजा तयार झालेत आमच्या तर मी याचं पीठ मळून घेणार आहे आता तर एवढंच राहिलंय आता आमचं मी तुम्हाला पण दाखवणार आहे की एकदम क्रिस्पी आणि बिस्किटासारख्या शंकरपाळ्या कशा कराव्या तर हेच आहे त्याचं ट्रिक हे बघा हे तूप मी जे गरम करून ह्याच्यामध्ये घालणार आहे पिठामध्ये सर्वात आधी तर याचमुळे आपल्या एकदम खुशखुशीत होती तर तूप व्यवस्थित गरम झालंय आता मी या पिठावर टाकते आणि आता हे खूप गरम असतं ते याला चमच्यानेच मिक्स करा तर ही अशी ट्रिक तुम्ही पण करून बघा तर कधीच तुमच्या शंकरपाळ्या कडक होणार नाहीत मळून घेणार आहे व्यवस्थित एकदम घट्ट तर थंड झाले आता पीठ मी हाताने मळून घेते पीठ मळून झालंय आता आणि हे असं अर्धा तास ठेवलं होतं तोपर्यंत आम्ही जेवण वगैरे केलेत आणि आता मस्त आरामशीर खाली बसलोय तर आता मी तुम्हाला दाखवते कसं मी शंकरपाळ्या करणार आहे तर सर्वात आधी चपाती जेवढी करतो आपण त्याच्यापेक्षा मोठा गोळा घेतला तरी चालेल आणि हे पीठ जरा कडक असतं तर याला पीठ नाही लावायचं लाटताना तर मी आता तुम्हाला एक करून दाखवते आणि याला थोडेसे साईडला क्रॅश येतील चालेल ते आले तरी पण तर असं ठेवले मी आता मी याला कट करणार आहे चाकूनेच कट करणार आहे मी आपल्याला जे शेप पाहिजे त्या शेप मध्ये कट करायचं तर हे बघा एवढा जाड आहे ते आणि हे असे मी सर्व पेपरवर टाकणार आहे आणि आता सर्व करून घेते आणि मग नंतर तळताना दाखवते तुम्हाला शंकरपाळी बनून झाली आता तर हे तेच तेल आहे करंजा तळलेलं मी याच्यातच तळणार आहे पूर्ण तर हे बघा तुम्हाला दाखवते आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि स्लो गॅसवरच तळा नाहीतर मग ते वरून काळे होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर स्लो फ्लेमवर तळायचे दाखवायला शंकरपाळे शंकरपाळे रेडी झाले आता या स्टेजला मी इथून काढणार आहे अजून जास्त ब्राऊन केलं तर मध्ये काळ्या होतील आता जेवढं हे गरम आहे तोपर्यंत त्या शिजतील हे बघा किती छान कलर आलाय आता मी सर्व तळून घेते
अगोदर आणि नंतर आणि हे बघा मी तुम्हाला काय दाखवणार आहे हे बघा साक्षी पूर्ण किचन वरतीच बसले पण मला हेल्प करते हे बघा मी पण मम्मीला थोडीशी हेल्प करते आता तिला दुसरे पण काम असतात ना मम्मी पण थोडं करते तर हे बघा तयार आहेत आता शंकरपाळ्या साक्षीने कशी रांगोळी काढली मस्त सिनेरी काढली साक्षी झालं का खूप छान रांगोळी काढते साक्षी सिनेरी ड्रॉइंग येते ना ते ड्रॉइंग पण ती रांगोळी मध्येच काढते हे बघा पूर्ण स्टेअरवर काढत काढत गेली खाली तर दिवे लावण्याची वेळ झाली आहे तर चला आता दिवे लावते अगोदर देवासाठी लावते दिवा सर्व दिवे ठेवून येते सगळीकडे दही मध्ये एकच चमचा बेसन घेतलंय आणि हे थोडस मी मिक्सर मध्ये फिरून घेतलंय मिक्सर मध्ये फिरवलं की कसं सगळं एकजीव होत म्हणून मी मिक्सर मध्ये फिरवलं आता मी याची डायरेक्ट फोडणी देणार तयार झालीये सिंपल झालीये जरा छान दिसते ग कलर खूप मस्त आलाय तिखट नाही केली मी सगळे मुलं खाणार आहेत ना लहान लहान आणि डाळ पण नाहीये विवान ऐकत नाहीये तर चला खाली जाऊया आता थोडेसे फटाकडे बनवते तर चला हे बघा खाली किती घाई झाले त्यांना सर्वांना हे गे थँक्यू हे
तर फ्रेंड्स, असा होता माझा धनतेरसचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर मी आता डिनर करते आणि डिनर मध्ये कढी चावल आहे. तुम्हाला दाखवले मी क्विकली रेसिपी कढीची. आणि मी आज काय खरेदी केली मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे. तर मी आत्ता खरेदी केली आहे कारण हे आल्यानंतर यांनीच मला नेलं. तर मी हे घेतले आणि हे माझ्या हाताला काय लागलंय तर हे मला भाजून फटाकडीने. तर प्लीज केअरफुली फटाकड्या वाजवा दिवाळीच्या. आणि हे विमान ऐकत नव्हता, तुम्ही बघितलं होतं ब्लॉग मध्ये. तर त्याला या जेवायला. हॅपी धनतेरस अँड हॅपी दिवाळी. तर बाय बाय फ्रेंड्स, बाय.